जीएसटी कायद्या अंतर्गत वसुली करिता राज्यात व्यापाऱ्यांविरुद्ध दाखल झालेला गुन्हा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे डॉक्टर चेतन सिंग राजपूत जे असिस्टंट कमिशनर आहेत जीएसटीचे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत की नेमकी कशा पद्धतीने हा गुन्हा दाखल झालेला आहे सर. ओके. काल दिनांक 10 नोव्हेंबर 2021 रोजी खामगाव स्थित दुर्गा शक्ती फूड प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक शशिकांत सुरेखाव व कंपनी यांचे विरुद्ध शिवाजीनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी GST Act 2017 अंतर्गत आपण गुन्हा दाखल केलेला आहे. ते हॅबिच्युअल रिटर्न डिफॉल्टर असल्याकारणाने तसेच शासनाच्या वतीने जो टॅक्स त्यांनी जमा केला प्रदीर्घ काळापर्यंत त्याचा भरणा शासनाच्या तिजोरीत भरण्यास टाळाटाळ केली ती रक्कम आता साधारणतः 16.79 करोड इतकी मोठी झालेली आहे. त्यामुळे GST चे कलम 132(1)(ड) तसेच IPC धारा 406, 409, 420 व 506 अंतर्गत आपण हा गुन्हा दाखल केलेला आहे. यात अपहाराची रक्कम ही ₹5 करोड यापेक्षा अधिक असल्यामुळे 5 वर्ष शिक्षेची देखील तरतूद आहे. पुढील तपास पोलीस यंत्रणांमार्फत केला जातो. सर, एकंदरीत हा गुन्हा दाखल झाला तुम्ही अशा पद्धतीने जे टॅक्स चोरी करतात या लोकांसाठी एक पब्लिकला काय सांगाल? आता हा जो पहिला गुन्हा GST Act अंतर्गत वस्तू व सेवा कराच्या वसुली करता या ठिकाणी आपण दाखल केलेला आहे ते ॲटोमॅटिक इतर सर्व व्यापाऱ्यांसाठी एक डेटरंट म्हणून काम करेल. आणि सर्व व्यापाऱ्यांना मी आवाहन करतो की आपल्या परचेसरकडून शासनाच्या वतीने आपण जो टॅक्स जमा करतो ती आपली वैयक्तिक संपत्ती नसून शासनाच्या तिजोरीत विहित मुदतीत तिचा भरणा आपण करणं रेग्युलर रिटर्न्स फाईल करणं हे अत्यावश्यक आहे. या नियमांचं तंतोतंत पालन करावं असं मी सर्व व्यापारी बंधू यांना या ठिकाणी अपील करतो. जी सर, हा 16 कोटींपर्यंत गेला आहे आकडा, अजून आकडा आणि आरोपी वाढतील? यस, सदर व्यापारी हा हॅबिच्युअल रिटर्न डिफॉल्टर असल्यामुळे तो दर महिन्याला रिटर्न फाईल करत नाही. GST Act 2017 कलम 62 अन्वये आम्ही त्याचे युनिलॅटरल असेसमेंट ऑर्डर पास करतो आणि दर महिन्याला ही अमाऊंट वाढतच जाते. विशेष म्हणजे त्याची सर्व संपत्ती ही बँकांकडे गहाण आहे. शिवाय त्याचे जे डेटर्स आहेत, ऋणको आहेत, त्यांना देखील तो शासकीय तिजोरीत पैसा भरू देत नाही किंवा त्यांना मिसलीड किंवा मिसगाईड करतो. आणि त्यामुळे आमच्या नॉर्मल प्रोसिजरनुसार रिकव्हरी प्रोसेसनुसार वसुली करणे या ठिकाणी शक्य नव्हतं. गुन्हा दाखल करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नव्हता. तीच कारवाई आपण काल शिवाजीनगर पोलीस स्टेशन खामगाव या ठिकाणी केलेली आहे. अतिशय खरं तर फिल्मी स्टाईलच या पद्धतीने हा गुन्हा दाखल झालेला आहे. साबण सर, हनुमान सर आपण बघितलं तर एखाद्या सर बोला ना. विशेष म्हणजे तरुण तडपदार SP साहेब आपले श्रवण सोदा साहेब आणि आमचे आयडियलिस्ट आणि युटोपियन जॉईंट कमिशनर ऑफ खामगावती जॉईंट कमिशनर ऑफ GST अमरावती विभाग श्री TK पाचरणे सर यांच्या संयुक्त प्रयत्नाने आपल्याला हे शक्य झालेलं आहे. SP साहेबांसोबत मी मागच्या 50 तासापासून सतत मॅरेथॉन बैठका करत आलो. वास्तविक ही फाईल माझ्याकडे फक्त 3 दिवसापूर्वी आलेली आहे. उपायुक्तांकडची फाईल माझ्यावर विश्वास दाखवून माननीय सहआयुक्तांनी माझ्याकडे ट्रान्सफर केली आणि 2.5 वर्ष रखडलेली कामगिरी आपल्याला मागच्या 50 तासात पार पाडणं शक्य झालं. सर, एक थेट प्रश्न किंवा आजच्या वेळेस हे एवढे मोठे व्यापारी असतात आणि वर्षांपासून त्यांचं जाळं त्यांनी विणलेलं असतं, राजकीय पाठबळ असतं यांना, इथून काही प्रेशर जाणवलं सर तुम्हाला? या नाही नाही, माझ्यावर असं पॉलिटिकल प्रेशर अजिबात आलं नाही. हा जो व्यापारी आहे पर्टिक्युलर दुर्गा शक्तीचे संचालक शशिकांत सुरेखा ही इज क्रिमिनल काइंड ऑफ टॅक्स इव्हॅड, एक गुन्हेगारी प्रवृत्तीचा करबुडवा व्यापारी. त्याचा स्वभाव आहे तो त्याचा वैयक्तिक प्रॉब्लेम आहे आणि त्याच्याविरुद्ध FIR दाखल करणं हाच एक मार्ग उरला होता. तीच कारवाई आपण काल या ठिकाणी केली आहे. जी जी जी, बुलढाण्यामध्ये अशा अधिकाऱ्यांची फार गरज होती आणि ती गरज आता पूर्ण झाल्यासारखी या अधिकाऱ्याच्या रूपात वाटते आहे. डिजर्नली श्रीकांत पटेल सर, मी मयूर निकम, झी मीडिया खामगाव, बुलढाणा. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे It's a